शेती विषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मागील 2 महिन्यांमध्ये देशातील बाजारात कापसाची मर्यादित आवक असूनही दरात चढउतार आले, पण दरात मोठी वाढ झाली नाही, त्यामुळे बाजारात कापूस आवकेने आता जोर धरलाय। राज्यातील शेतकऱ्यांनी कापूस विक्री वाढवली, मग बाजारात कमी आवक असूनही दर का वाढले नाहीत? सध्या कापसाला काय दर मिळतोय? कापसाचे भाव यापुढे वाढणार की नाही याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल। नमस्कार, मी अनिल जाधव, ॲग्रोनमध्ये आपलं स्वागत। डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात देशातील बहुतेक कापूस शेतकऱ्यांच्या घरात आलाय, पण सगळे शेतकरी संपूर्ण माल मागे ठेवू शकत नाहीत। शेतकऱ्यांना देणीघेणी आणि इतर व्यवहारांसाठी पैशांची गरज असते। शेतकरी काही कापूस विकतात, त्यामुळे दरवर्षी डिसेंबर आणि जानेवारीत कापसाची आवक जास्त असते, परिणामी दरही दबावत येतात, याचाच अनुभव सध्या येतोय। सध्या देशातील बाजारात कापसाला सरासरी 8,000 ते 8,500 रुपये दर मिळतोय। जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत देशातील बाजारात कापसाची दैनंदिन आवक 1 लाख गाठींच्या दरम्यान होती, मात्र त्यात वाढ होऊन आधी 1.5 लाख गाठी आणि आता 2 लाख गाठींपर्यंत आवक वाढली आहे। जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत देशातील बाजारात कापसाची दैनंदिन आवक 1 लाख गाठींच्या दरम्यान होती, मात्र त्यात वाढ होऊन आधी 1.5 लाख गाठी आणि आता 2 लाख गाठींपर्यंत आवक वाढली आहे। म्हणजेच मागील 15 दिवसांमध्ये कापसाची आवक जवळपास दुप्पट झाली आहे। बाजारात कापसाची आवक वाढल्यानं प्रक्रियेसाठी जास्त कापूस येतोय, म्हणजे सरकीची आवकही वाढली, मात्र सरकी तेलाला कमी उठाव असल्याचं सांगितलं जाते। सध्या खाद्यतेल बाजार दबावत आहे, त्यामुळे सरकीचे दर नरमले। सरकीचे दर क्विंटल मागं 200 रुपयांनी कमी होऊन 3,400 ते 3,800 रुपयांपर्यंत कमी झालेत। सध्याचा काळ हा जास्त आवकेचा आहे। कापूस साठवण्याची सोय नसलेले शेतकरी आणि आर्थिक नळ असलेले शेतकरी कापूस विकत आहेत, याचा अंदाज आधीपासूनच व्यापारी आणि उद्योगांना असतो, त्यामुळे मागील काही दिवसांमध्ये कमी आवक असूनही दरवाढ झाली नव्हती। पण बाजारात चर्चा सुरू आहे त्याप्रमाणे कापसाचे दर कोसळणार नाहीत, दर टिकतील, पण थोडा धीर धरावा लागेल। पुढील काळात कापसाचे दर वाढू शकतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग टाळावं। या काळात ज्या शेतकऱ्यांना थांबणं शक्य आहे त्यांनी थांबावं, यामुळे आवक मर्यादित राहून दर नरमणार नाहीत। शेतकऱ्यांना किमान सरासरी 8,500 रुपयांचा दर मिळू शकतो, तर पुढील काळात कापसाची दर पातळी 8,500 ते 9,000 रुपयांच्या दरम्यान राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। आपल्याला ही माहिती कशी वाटली? तसंच कापूस बाजाराविषयी आपले काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। शेतीमालाच्या किमती, धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध। ॲग्रोवन.com ला अवश्य भेट द्या।